आमदार बच्चू कडू यांच्यामुळे मुख्यमंत्री शिंदे चांगलेच अडचणीत आले. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी शिंदेंना पत्र लिहून बच्चू कडूंच्या त्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केलाय. बच्चू कडूंचं ते वक्तव्य नेमकं काय होतं आणि आसामचे मुख्यमंत्री त्यांच्यावर एवढे का संतापलेत जाणून घेऊयात. सध्या राज्यात सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान आमदार बच्चू कडूंनी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सभागृहात मांडला होता. यावेळी त्यांनी आसामबाबत हे आक्षेपार्ह विधान केलं होतं. जेवढे रस्त्यावर आहे तेवढे उचला आणि आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये या कुत्र्याला किंमत आहे अध्यक्ष महोदय, किमान हे 8-8, 9-9 हजार विकत. नाहीतर माहिती घ्या, माझ्याकडे जे माहिती आहे, आम्ही गुवाहाटीला जाऊन आलो तेव्हा तिथं विचारलं आणि ते सांगत होते का जसे इकडे बोकडे खातात तसे तिकडे कुत्रे खातात. बच्चू कडूंच्या या विधानाचे पडसाद थेट आसामच्या अधिवेशनात उमटले होते. तिथल्या विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला. इतकंच नाही तर बच्चू कडूंच्या अटकेचीही मागणी केली होती. महाराष्ट्र का विधायक ने, महाराष्ट्र का असेंबली ने कहा है आसाम के लोग कुत्ता का वंश खाता है सर, इसके बारे में मेरा मांग है सर, उसके ऊपर कार्रवाई किया जाए सर, प्लीज अरेस्ट किया जाए, बिकॉज ऑफ दैट इट्स अ सेंटिमेंटल मैटर सर. हम लोग आसाम के लोग, हम लोग कुत्ता का मक्खन खाता है, आप लोग हो सकता है, हम लोग नहीं, आप लोग हो सकते हैं, आप लोग हो सकते हैं, लाना चाहिए था. आता आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी बच्चू कडून विरोधात मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलंय. या पत्रात ते म्हणतात, प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आसामच्या जनतेबाबत अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. यामुळे आसामचे नागरिक फारच निराश आणि व्यथित झाले आहेत. यावरून आसामच्या संस्कृतीबाबत या आमदाराचं अज्ञान दिसून येत आहे. तुम्ही आसामच्या लोकांच्या भावनांचा आदर ठेवाल अशी आशा आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी त्यांचं हे विधान मागे घ्यावं आणि प्रेस स्टेटमेंट काढून जाहीर माफी मागावी. बंडानंतर शिंदेंनी बच्चू कडू आणि इतर आमदारांसह आसामच्या गुवाहाटीमध्ये मुक्काम केला होता. त्यावेळी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना मदत केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता हेमंत बिस्वा सर्मांच्या या आक्षेपाची नोंद मुख्यमंत्री शिंदे घेणार का आणि बच्चू कडूंवर काय कारवाई करणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.